पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पिंपरी चिंचवडच्या पवना नदीवरील केजूबाई धरण येथे तब्बल शेकडो मासे मृतावस्थेत आढळून आलेत आणि 2.5 किलोमीटरच्या परिसरात तब्बल 8 नाले असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली असून 8 पैकी एका नाल्यातून रसायन मिश्रित पाणी येत असल्याचा संशय व्यक्त केला असून त्याचमुळे मासे मरत असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या 2 दिवसापासून इथे मृत मासे पाहावयास मिळत आहेत. हे अगोदर असं कधी पाहायला मिळालेलं नाही. अधिकचे मृत झालेले मासे हे जलप्रणी खाली आहेत, त्यामुळे मृत माशांचा आकडा मोठा असावा असा अंदाज वर्तवला जातोय. आमचे प्रतिनिधी मोहन दुबे यांनी घेतलेला हा आढावा. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीमध्ये आज धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक मासे जे आहेत ते मृत अवस्थेत आढळून आलेले आहेत. आपल्यासोबत सचिन काळबड आहेत, ज्यांना ही घटना त्यांनी उजागर केलेली आहे. सचिनजी, काय नेमकी ही घटना आहे आणि काय हा नेमका प्रकार आहे? गेल्या 1.5 वर्षापासून रोटरी क्लब ऑफ वाल्लेकरवाडी पवना नदीचं संवर्धन आणि जलपर्णीमुक्त आणि सांडपाणी विरहित या मोहिमेअंतर्गत इथं लोकसहभागातून जलपर्णी काढण्याचं काम करते. याच्यामध्ये तुम्हाला पाठीमागच्या 2 दिवसांमध्ये केजूबाई बंदारा या ठिकाणी मोठमोठे मासे मृत अवस्थेत आढळण्याचा प्रकार आम्हाला आढळून आला की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णीमध्ये अडकलेले असताना ते मासे मरण पावलेत आणि त्याच वेळेला आम्हाला हिरवं पाणी दिसलं की जे पूर्णपणे फेसाळलं. कदाचित ते पाणी कुठल्या तरी कंपनीचं केमिकलयुक्त आणि रसायन मिश्रित असल्या कारणाने ते मासे मरतात. महापालिकेकडच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतं की पवना नदी जी आहे ती साफसफाईसाठी कामे सुरू आहेत. केमिकलयुक्त पाणी येण्याच्या अनेक समस्या महापालिकेच्या प्रशासनापर्यंत गेलेल्या आहेत, मात्र अद्याप कोणती कारवाई त्यांच्यावर झालेली नाही का किंवा काय निदर्शन असेल ते नेमकं? मुळात आपण पाहू शकता पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारी नदी जी आहे ती पिंपरी चिंचवड शहराला 24.4 किलोमीटरची लाभलेली आहे. या सगळ्या प्रवासामध्ये सांडपाण्याचे नाले थेट नदीला प्रदूषित करतात आणि याच्यामध्ये वारंवार रोटरी क्लब ऑफ वाल्लेकरवाडीच्या माध्यमातून आम्ही सांडपाण्याचे नाले बंद करण्यासाठी वारंवार प्रशासनाला सांगून आम्ही ते काम करून घेतोय. पण याच्यामध्ये ज्या त्रुटी राहतात त्यांना वारंवार पाणी प्रदूषित होत राहतंय. पण जी जैवविविधता आहे पाण्यामधली ती जर वाढीस लागली तर कदाचित पाणी हळूहळू स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. पण आमचे प्रयत्न त्याच दृष्टीनं चालू आहेत. खरं तर स्थानिक प्रशासनाला ही बाब त्यांनी उदयास आणली पाहिजे होती, त्यांच्या खरं तर निदर्शनास आणली पाहिजे होती, कारण की त्यांचं हे काम आहे. आपण आपल्या लोकसहभागातून हे काम करतायत. स्थानिक प्रशासनासोबत काही बोलणं झालंय का? त्यांच्याकडनं काय सांगण्यात येते? स्थानिक प्रशासन नेहमी आमच्याबरोबर सहकार्य करतंय, पण ज्या पद्धतीनं आम्हाला तो सपोर्ट हवा आहे, कारण की आता तसं पाहायला गेलं तर गेल्या 1.5 वर्षामध्ये जलपर्णीचं जे सायकल आहे, म्हणजे जर आपण तुलनात्मक विचार करायला गेलो तर इंद्रायणी, मुळा, मुठा या नद्यांमधील जलपर्णी आणि पवनेमधली जलपर्णी ही खूप कमी प्रमाणात पवनेमध्ये आढळते. याचं कारण की आमची जी काढण्याची पद्धत आहे आजही काम इथं तुम्ही पाहू शकता. जलपर्णी ही रोपनं अडवली जाते आणि ती जलपर्णी ही त्याची बीजं नदीमध्ये पडण्याआधीच ती पात्राबाहेर काढून तिला पूर्णपणे नष्ट करण्यावर आमचा जोर आहे. गेल्या वर्षी 1540 ट्रक आम्ही जलपर्णी नदी पात्राच्या बाहेर काढली, यावर्षी अजून 100 ट्रकही झाले नाहीत. याचाच अर्थ रोटरी क्लब ऑफ वाल्लेकरवाडीचं जे मॉडेल आहे वाल्लेकरवाडी पॅटर्न हे काही प्रमाणामध्ये यशस्वी झालंय. पण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. नदी प्रदूषित करण्याबरोबर सांडपाण्याचे नाले हे लवकरात लवकर बंद केले तर जलपर्णी येण्याचं मूळ कारण सांडपाण्याचे नाले आहेत. आज पिंपरी चिंचवड शहराला 470 MLD पाणी उचललं जातं, पण सांडपाणी 360 MLD हे शहराबाहेर पडतं आणि त्यातलं 240 MLD हे फक्त प्रक्रिया केलं जातं. बाकीचं उरलेलं पाणी हे थेट पवना नदीला प्रदूषित करते. त्यामुळे आमचा हा प्रयत्न असेल की सांडपाण्याचे जे नाले आहेत ते जास्तीत जास्त पवना नदीला प्रदूषित न करता लवकरात लवकर बंद करावेत आणि प्रशासनानं त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. खरं तर केमिकलयुक्त पाण्यामुळे ह्या माशांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती समोर येते आहे, मात्र जे केमिकलयुक्त पाणी या पवना नदीमध्ये येत आहे त्या कंपन्यांवर काही कारवाई होईल का अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते आहे. मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.